सलग सुट्ट्यांमुळे लोक घराबाहेर पडले त्यामुळे मुंबई पुण्यापासून जवळ असलेली रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विशेषत समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले अलिबागसह मुरुट काशीत नागाव दिवे आगर श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी दिसून आली शनिवार रविवारचा वीकेंड आणि त्याला लागून येणारा क्रिसमस यामुळे लोकांनी फिरायला जाण्याचा बे दाखला थर्टी फर्स्टला गर्दी होईल म्हणून आत्ताच कुटुंबासह फिरण्याचा बेत दाखवून तो तडीस नेला त्यासाठी रायगडच्या किनाऱ्यांना मोठी पसंती दिल्याचे पाहायला मिळते मुंबईहून जवळ असलेल्या तसेच मिनी गोवा म्हणून पर्यटकांकडून प्रमुख पसंती दिली जाणाऱ्या अलिबाग आणि मुरुडकडे पर्यटक दाखल झाले दिवाळीपासून रायगडच्या सागरी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे नाताळ आणि थर्टी फर्स्ट हे इथल्या व्यावसायिकांसाठी सर्वात मोठ्या पर्वणीचे दिवस म्हणून ओळखले जातात पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक देखील खुश आहेत इथल्या हॉटेल व्यावसायिकांबरोबरच घरगुती जेस छोटे मोठे विक्रेते यांना चांगला व्यवसाय उपलब्ध झाला आहे